आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या. लोकसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळणार नाही. बच्चू कडू यांचा महायुतीला घरचं आहेर. लोकांमध्ये नाराजी असल्याचाही दावा. तरी जर आपण पाहिलं तर युतीला जे वाटत होतं का भरघोस मत यश भेटेल, पण तशी काही परिस्थिती राहिलेली दिसत नाही. लोकांच्या काही प्रमाणातल्या नाराज्या आहे त्याही दिसून आलेल्या आहे. सदर निवडणूक दोनही पक्षांना हे धार्मिकतेवर नेण्याचा प्रयत्न केला. मुद्द्यापासून ह्या निवडणुका खूप दूर राहिल्या. मोदींच्या नेतृत्वात आम्ही 45 पार जाऊ. मुंबईमध्ये 6 जागा आम्ही जिंकू. महाविकास आघाडीला जनता त्यांची खरी जागा दाखवेल. प्रवीण दरेकरांना विश्वास. आमचं 45 टार्गेट होत, त्याच्या जवळपास आम्ही जाऊ आणि 100% 40 वर जागा या भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला मिळतील. शिवसेना ठाकरे गटाचा मतदार जास्त असलेल्या ठिकाणीच कासव गतीने मतदान झालं. अनेकांना मतदान करता आलं नाही. विरोधकांचे पैसे आम्ही पकडले, त्यामुळे हा डाव टाकण्यात आला. खासदार संजय राऊतांचा केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा. त्यातल्या 13 लोकसभा मतदारसंघात अशा पद्धतीनं यंत्रणा बिघडवण्यात आली, राबवण्यात आल्या, बिघडवण्यात आली. हा एक शेवटचा खेळ आणि डाव टाकण्यात आला. पराभव दिसत असल्यानं विरोधकांकडून कारणं काढली जात आहेत. संजय राऊतांच्या दाव्यावर संजय शिरसाट यांचं उत्तर. संजय राऊतांचा बोलघेवडेपणा घातक ठरणार. राऊतांचा आक्षेप केवळ हिरव्या शाई संदर्भात. आशिष शेलर यांचं प्रत्युत्तर. मतदान करण्याचं आवाहन संभ्रम निर्माण करणारं नाही. ज्यांना संभ्रम निर्माण करणं वाटतंय त्यांनी संविधान वाचावं. संजय राऊतांचा आशिष शेलर यांना प्रत्युत्तर. इतरही बातम्या पाहूया ब्रेक नंतर.